जया लीलाज किचनला सब्सक्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। आज घेऊन आली आहे पुन्हा एकदा रताळ्याची रेसिपी। रताळ्याची रेसिपी अर्थातच उपवासाची रेसिपी, पण जरी उपवासाची रेसिपी असली तरी देखील मस्त चटपटीत अशी ही रताळ्याची कचोरी आहे। ही रताळ्याची कचोरी उपवास असलेले जितके आवडीने खातील, तितकेच ज्यांचा उपवास नाही ते सुद्धा पुन्हा पुन्हा मागून मागून खातील। तर अशी मस्त मजेदार चटपटीत रताळ्याची कचोरी कशी केली पाहूया चला तर। नमस्कार, जया लीलाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। साधारण 200 ग्रॅम इतकी रताळी आणि एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून घेते। हे उकडतं आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घ्यायची आहे। इथे 4 मिरच्या, 1.5 इंच आलं घेतलं आहे, त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये असं जाडसर वाटून घेतलं आहे। काजूचे तुकडे घेतलेत 1 टेबलस्पून आणि 14-15 भोपळ्याच्या बिया घेतल्यात, हे अगदी ऑप्शनल आहे। 1 ते 1.5 वाटी खवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे। हे साजूक तूप घेतलं आहे, पावसाळ्याने थोडंसं घट्ट झालं आहे ते, आणि पांढरं आणि काळं मीठ घेतलं आहे। रताळे आणि बटाटा उकडून झालेला आहे, तो थंड होतो आहे तोपर्यंत सारण करून घेऊया। गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे तापत, त्याच्यामध्ये 2 टीस्पून साजूक तूप घालून घेते। तूप छान तापलं की गॅसची ज्योत मंद केली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी 1/4 चमचा इतकं जिरं घालून घेतलं आहे। जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये काजूचे तुकडे आणि भोपळ्याच्या बिया परतून घेते। अगदी 20 ते 30 सेकंद इतकंच परतून घ्यायचं आहे। भोपळ्याच्या बिया परतताना उडतात तर थोडं काळजीपूर्वक परतून घ्यायचं आहे। आता हे पॅनमध्येच बाजूला करून घेते आणि या तुपामध्ये आपण जे आलं मिरचीचं वाटण करून घेतलं होतं त्यातलं 1/2 वाटण या तुपामध्ये परतून घेते। छान त्याला परतून घ्यायचं आहे। हे परतून झालेलं आहे, आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घेते, थोडंसं परतून घेते। आता याच्यामध्ये चवीनुसार साधं मीठ आणि काळं मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते। खोबरं घातल्यानंतर गॅस अगदी 1 मिनिटभरच चालू ठेवायचा आहे। आता गॅस मी बंद केलेला आहे आणि हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेते। आलं आणि मिरचीची पेस्ट छान खोबऱ्यामध्ये मिक्स झाली पाहिजे। आता रताळी आणि बटाटा याची सालं काढून घेतली आहेत आणि हे छान कुस्करून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे कुस्करून घेते, याच्याऐवजी किसणीने किसून घेतलं तरीसुद्धा चालेल। अगदी छान कुस्करून घ्यायचं आहे। बटाटा कुस्करून झालेला आहे, आता रताळी कुस्करून घेते। आता यामध्ये चवीनुसार काळं आणि पांढरं मीठ घालून घेते आणि उरलेलं आलं मिरचीचं वाटण घालून घेते। आता हाताने हे छान एकजीव करून घेते आणि एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात त्याच्यामध्ये गुठळी राहता कामा नये, एकसंध असं छान हे मिश्रण तयार झालं पाहिजे। आता हे छान मस्त एकजीव झालेलं जे मिश्रण आहे त्याची आपण पारी करून घ्यायची आहे। तर साधारण लाडूच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे,
आणि तो छान असा हातावर थापून घेते. मोदक करताना ज्याप्रमाणे आपण पारी तयार करून घेतो तशीच पारी तयार करून घेते. आता याच्यामध्ये एक टेबलस्पून इतकं खोबऱ्याचं मिश्रण घालून घेते आणि ज्याप्रमाणे मोदक करताना कडा त्याच्या एकत्र करून आवळून घेऊन बंद करून घेतो त्याप्रमाणेच या रताळ्याच्या पारीचा पण कडा एकत्र करून बंद करून घेते. अगदी हलक्या हाताने करून घ्यायचं आहे. काळजीपूर्वक ही कचोरी आपल्याला छान बंद करून घ्यायची आहे. अजिबात कुठेही ती उघडी राहता कामा नये. छान मस्त एकसंध अशी ही कचोरी तयार करून घ्यायची. अजिबात कुठेही क्रॅक राहता कामा नये. जरासुद्धा उघडं राहता कामा नये. कारण कुठेही थोडीशी फट जरी राहिली तरी तळताना आतलं सारण आहे ते बाहेर येईल. याच प्रकारे सगळ्या कचोऱ्या करून घेते. मी थोड्याशा चपट्या अशा कचोऱ्या करून घेतल्यात. याऐवजी गोल कचोऱ्या केल्या तरी चालू शकेल. तर ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. हे आहे वरी तांदूळाचं जाडसर असं पीठ आहे. हे मी घरीच मिक्सरवर केलेलं आहे. रवाळ असं हे पीठ आहे. याच्यामध्ये सगळ्या कचोऱ्या घुळवून घेते. अगदी पातळ थर त्याच्यावर ह्या वरी तांदूळाचा लागला पाहिजे. जास्तीचं वरीचं पीठ काढून घ्यायचं आहे. तर याप्रकारे सगळ्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊया. तर ह्या कचोऱ्या तुपात किंवा तेलात तळता येतील. मी तेल घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. गॅसची ज्योत मोठी ठेवलेली आहे. याच्यामध्ये हलक्या हाताने कचोऱ्या सोडते. सुरुवातीला झारा कचोऱ्यांना अजिबात लावायचा नाही आहे. कचोऱ्यांचा रंग साधारण लालसर व्हायला लागला की मग हलक्या हाताने झाऱ्याने त्याच्यावर मी हे तेल उडवते. कचोऱ्या छान तळल्या जाऊन आपोआपच तरंगायला लागल्या की त्यानंतर मी त्याला झारा लावलेला आहे. गॅसची ज्योत मोठीच ठेवलेली आहे. मोठ्या ज्योतीवरच ह्या कचोऱ्या छान लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत. तेल खूप तापलं असं वाटलं तर गॅसची ज्योत थोडीशी कमी करायची आहे, म्हणजे मध्यम ठेवायची आहे. कचोऱ्या तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. कारण झारा जर कचोऱ्यांना पटकन लागला तर कचोरी फुटू शकते. म्हणून खूप काळजीपूर्वक हे तळण्याचं काम देखील करायचं आहे. तर छान लालसर आणि कुरकुरीत कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. ह्या काढून घेते. त्याचं तेल छान निथळून घेते आणि टिश्यू पेपरवर काढून घेते. याच प्रकारे सगळ्या कचोऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. ह्या कचोऱ्या बनवणं आणि तळणं थोडंसं कौशल्याचं आणि थोडंसं कष्टाचं काम असलं तरीसुद्धा या कचोऱ्या तयार केल्यानंतर त्याची चव इतकी छान आणि अप्रतिम येते की मस्तच एकदम. खाणारे तुमचं इतकं कौतुक करतील की तुमचे सगळे कष्ट तुम्ही विसरून जाल.
तर एवढ्या या मिश्रणामध्ये माझे साधारण 10 ते 11 कचोऱ्या तयार झाल्या आणि माझ्या सगळ्या कचोऱ्या तयार होईपर्यंत या गरमागरम कचोऱ्यावर घरातल्या मंडळींनी आधीच ताव मारलेला आहे, त्यामुळे 6 कचोऱ्या शेवटी शिल्लक राहिल्या सगळ्या कचोऱ्या बनेपर्यंत। या प्रकारे सगळ्या कचोऱ्या झालेल्या आहेत, तर अशा या मस्त कुरकुरीत कचोरी आपल्याला दह्याबरोबर किंवा उपवासाची नारळाची चटणी असते त्याच्याबरोबर देखील खाता येतील। तर ही उपवासाच्या कचोरीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। याचं साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।